ज्या दिवशी हरर महादेव चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता त्या दिवशी मी स्वतः त्याचे निर्माते फडतरे आणि आतमध्ये भूमिका करणारे सुबोध भावे यांच्याशी बोललो होतो आणि या चित्रपटातले काही वक्तव्य जी दाखवली जात होती त्याच्या विरोधात भविष्यामध्ये वादंग होऊ शकतो, तुम्ही ती वाक्य टाळावीत अशा सूचना केल्या होत्या। महाराष्ट्राच्या आणि आमच्या दुर्दैवानी ते ऐकलं गेलं नाही, त्याचे परिणाम आज त्यांना तर भोगावे लागतच आहेत, परंतु ज्यांना केवळ फक्त जातीय द्वेषाचं राजकारण करायचं आहे त्या या गोष्टीचं भांडवल करून एक प्रकारचा जातीयवाद पसरवण्याचं काम महाराष्ट्रात होत आहे। खरं तर बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांवर तलवार उचलतील, त्यांच्या विरोधात मला त्यांची हत्या करायची असे शब्द वापरतील असं स्वप्नातही कोणाला वाटत नाही असं ते चित्रपटात दाखवलं गेलं। दांगट असतील, बांदल असतील, मालुसरे असतील अशा परिवारांचं जेव्हा महाराष्ट्राप्रती भव्य योगदान आहे, महाराजांप्रती योगदान आहे असं असताना ती घराणी महाराजांच्या विरोधात काही काळ वागत होती, वावरत होती अशा प्रकारची वक्तव्य या चित्रपटात दाखवलीस, त्याला सुद्धा आम्ही आक्षेप व्यक्त केलेला होता। चित्रपटाशी संबंधित चित्रपट बनवणाऱ्या संबंधित लोकांनी आज स्वतः मात्र नाम निराळे राहिलेले आहेत, परंतु महाराष्ट्र पुन्हा एकदा जातीयतेच्या गर्तेत अडकलेला आहे, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं ब्राह्मण महासंघ मानतो।